नमस्कार शिक्षक बंधूंनो, आपणा सर्वांचे मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण TET परीक्षेची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. पहा, आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून TET संदर्भात अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात आज प्रसिद्धीपत्रक जाहीर झाले आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल सवाशे. TET परीक्षा जवळपास 4 वेळेस पात्र आहे, पेपर 1 आणि पेपर 2, आणि CET परीक्षांचा 5 वेळा पात्र आहे, आणि 2022 झालेल्या TET परीक्षेत 112 मार्क्स आहेत. पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 या कार्यालय शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 घेण्याची जबाबदारी सोपविली असून ही परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्याचे निश्चित केलेले आहे. इयत्ता 1 ते 5वी व 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, आनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सर्व माहितीचा तपशील परीक्षेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत असून दिनांक 30 सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ्स गुरु या सामोल्या चॅनेलवर गणित विषयाचे जवळपास सर्व प्रकरण आपण अपलोड केले आहेत. TET च्या झालेल्या म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे 2013 पाठीमागील जो पेपर झाला तोपर्यंत आपण सर्व TET च्या क्वेश्चन पेपर्स विथ एक्सप्लेनेशन अपलोड करणार आहोत. त्याचप्रमाणे CET च्या पण आपण प्रश्नपत्रिका टॉपिक वाईज काही लेसन्स घेतले आहेत, काही बाकी आहेत, ते पण डिसेंबरमध्ये होणाऱ्या CET परीक्षेसाठी आपण ते पण करणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं वेळ मिळेल तशी मानसशास्त्र असो, जास्त करून भर आहे मानसशास्त्र, त्याचप्रमाणे गणित विषय जो की TET सेकंड पेपरला ज्यांचं सायन्स आणि मॅथ असेल त्यांना जरा बऱ्यापैकी जरा टफ पेपर विचारतात, त्याचे आपण सर्व प्रकरणे घेणार आहोत. त्यासाठी आपण चॅनलसोबत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पहा, ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याचा कालावधी 9/9/2024 म्हणजे 9 सप्टेंबर 2024 ते 30/9 आहे. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे हे तुम्हाला 28/10 म्हणजे 28 ऑक्टोबर ते 10/11 तुम्ही काढू शकता, म्हणजे परीक्षेच्या दिवसापर्यंत. आणि आपली शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET पेपर 1 आणि पेपर 2 एका दिवशी आहे, फक्त पेपर 1 हा 10:30 ते 13 म्हणजे 1 वाजेपर्यंत आहे, आणि दुसरा पेपर दुपारी 2 ते 16:30 म्हणजे 4:30 आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त इथे CET थोडं वेगळं असतं. CET दुसरा पेपर पहिला सुरुवातीला असतो आणि पहिला पेपर सेकंड. बघा, प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा प्रविष्ट होण्याकरिता शैक्षणिक व्यवसाय अर्हता प्राप्त परीक्षेतून अर्ज मागण्याबाबत. पहा, जे कास्टमध्ये येतात त्यांना 83 मार्क्सची गरज आहे आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये असतात तेव्हा त्यांना 90 मार्काची आवश्यकता आहे, म्हणजे 150 पैकी. म्हणजे कास्टसाठी 55% मार्क्स आवश्यक आणि ओपन खुला कॅटेगरीसाठी 60% अट आहे. पहा, इथे काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उमेदवारासाठी अद्ययावत माहिती परिषदेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. परीक्षाविषयक सर्व जसे आवेदनपत्र भरणे, परीक्षा शुल्क, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती
शासन निर्णय परिषदेच्या या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज भरताना परीक्षार्थींनी इयत्ता 10वी 12वी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, दिव्यांग प्रमाणपत्र, राखीव प्रवासी असल्या जात प्रमाणपत्र इत्यादी मूळ प्रमाणपत्र वरून माहिती पाहिजे आणि तीच भरायची आहे. स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो, स्कॅन केलेली स्वाक्षरी, स्वयंघोषणापत्र, स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्र अपलोड करावयाची असल्याचे सोबत ठेवाय. त्याचप्रमाणे सदर परीक्षेत प्रविष्ट होणे इच्छिणाऱ्या उमेदवारांशी संपर्क म्हणजे ईमेल आय डी आणि SMS सुविधा याद्वारे तुम्हाला माहिती मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला अद्ययावत ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तुम्हाला अचूक तिथे द्यायचा आहे. पेपर 1 हा प्राथमिक स्तरासाठी आहे आणि पेपर 2 हा उच्च प्राथमिक स्तर म्हणजे 6वी ते 8वीसाठी आहे, 1 ते 5, 6वी ते 8वी. दोन्ही प्रश्नपत्रे प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरांसाठी प्राथमिक स्तर व उच्च प्राथमिक स्तर असा विकल्प निवडावा, जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल. प्रत्येक स्तराचे स्वतंत्र अर्ज भरण्याची आवश्यकता नाही, फक्त तिथे ऑप्शन आहे तुम्हाला पेपर 1साठी फॉर्म भरायचा आहे, पेपर 2साठी किंवा बोथ. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. उद्या आपण फॉर्म फिलअप कसा करायचा यावर एक सविस्तर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत, ते तुम्ही पाहायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण आली फॉर्म भरण्याचा हेल्पलाईन नंबर त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, फक्त सिरियलचे जे शेवटला दिलेत ना 81 82 83, तर हे लागलं ना 81 तर 82 घ्या, 83 घ्या किंवा आणि किंवा तुम्ही या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या TET संदर्भात काही गेल्या वर्षी पण आपण ऑनलाईन लेक्चर सुविधा सुरू केली होती, यावर्षी पण मुलांची जर वेळ मिळाला किंवा मुलांची मानसिकता असेल तर आपण ऑनलाईन लेक्चर्स पण घेऊया. आणि तुम्हाला आत्तापासूनच परीक्षेसाठी बेस्ट लक, चांगला अभ्यास करा आणि पात्र व्हा, कारण की जेणेकरून TET आली आहे म्हणजे TET परीक्षा पण येणार आहे, त्यासाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. TET आत्ता होईल म्हणजे तुमची TET नक्कीच फेब्रुवारी 1 मार्चमध्ये होऊ शकते, त्यासाठी आपल्याला हे TET परीक्षा उत्तीर्ण होणे खूप आवश्यक आहे. सर्व भावी शिक्षकांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच.